काल ज्या पद्धतीने खारघरमध्ये घटना घडलेली आहे, आपण हॉस्पिटलला आला, रुग्णाच्या प्रकृतीची चौकशी केलेली आहे, आपण एक ट्विट देखील केलेलं आहे, काय या सगळ्या प्रकारावरती आपल्याला म्हणायचं? मला असं वाटतं राज्य सरकारकडनं हा प्रसंग टाळता आला असता त्याला सकाळी या गोष्टी करायची काही आवश्यकता नव्हती. सध्या सर्वच ठिकाणी सगळंच वातावरण उन्हाने तापलेलं आहे आणि अशा वेळेला सकाळी इतक्या लोकांना तुम्ही बोलवायचं तर ही गोष्ट आप सगळ्यांना तिथे तुम्ही महाराष्ट्र भूषण ज्याला तुम्ही दिलं तर राजभवनावरती बोलवून देता आलं असतं, त्या सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या. इतक्या काही गोष्टी इतक्या लोकांना बोलवून करायची आवश्यकता नव्हती आताच्या दिवसांमध्ये, पण जी झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. त्याला काही कोणी कसं कोणाला जबाबदार धरणार काही कळत नाही, परंतु मला असं वाटतं की सकाळी न करता संध्याकाळी जर झाला असता कार्यक्रम तर हा प्रसंग टाळता आला असता. सर, जे आयोजक आहेत किंवा सांस्कृतिक खाता असेल संबंधित येत राहतात त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी केली जाते? नाही, खरं तर असं काही कोणी इंटेन्शनली केलेली गोष्ट नसते. आता इतके लोक येणार तेव्हा तुम्ही संध्याकाळी ठेवताना येणार सकाळी ठेवायचा वगैरे वगैरे, पण मला असं वाटतं की इतक्या लोकांना बोलवण्यापेक्षा जर समजा त्यांना राजभवनावरती जर इतरांना जसं देतात महाराष्ट्र भूषण तसं समजा दिलं गेलं असतं तर मला असं वाटतं हा प्रसंगच निर्माण झाला नसता. राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोक बोलवली जातात का? तेच तेच प्रश्न विचारताय तुम्ही. मी आता त्यांना बघायला गेलो, त्यातले काही लोक आयसीयू मध्ये आहेत. मी सहसा म्हणण्यापेक्षा नाहीच, मी हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये जात नाही आणि मला असं वाटतं कुठच्याही हॉस्पिटलमध्ये आयसीयू मधल्या पेशंटना भेटायलाही कोणालाही पाठवू नये आणि कोणी जाऊ पण नये, कारण ते आयसीयू मध्ये आहेत याचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. तर त्या पेशंटना आपण भेटू नये, जे बाहेर होते त्यांना त्यातल्या जे अगदी पूर्णपणे सुरक्षित आहेत त्या लोकांना मी जाऊन भेटू झालो आता आणि हॉस्पिटल त्यांचं काम करते. मला असं वाटतं त्यांचं काम, मला असं वाटतं त्यांनी मला जे काही सांगितलं टोटल जे सांगितले काहीतरी 71 जण मला त्यांनी सांगितले, त्यातल्या ह्यांच्याकडे दोघे जण गेलेत या हॉस्पिटलला, मला बाकीच्या हॉस्पिटलची कल्पना नव्हती. भेट घेतल्यानंतर रुग्णांची राज ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. राजभवनवर हा कार्यक्रम घेतला असता तर ही घटना घडली नसती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. तर राजकीय स्वार्थासाठी इतकी लोक बोलावली गेली होती, तो स्वार्थ नसता तर कदाचित हा प्रकार घडला नसता असं अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिल्याचं पाहायला मिळते. प्रसंग टाळता आला असता तर बरं झालं असतं असंही ते म्हणाले.